उच्च न्यायालय मुंबईमार्फत या ठिकाणी आपण बघू शकता त्यांच्या मूळ शाखेवरती भरती निघालेली आहे ज्याच्यामध्ये माळी आणि मदतनीस ह्या पदांची भरती केली जात आहे तर बघा माळी व मदतनीस या पदांसाठी रिक्त होणाऱ्या दोन पदांकरिता निवड यादी तयार करण्यासाठी अर्ज मागवले गेलेले आहेत तुमचं या ठिकाणी परमनंट हा जॉब असणार आहे सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पेमेंट असेल म्हणजे या ठिकाणी कायमस्वरूपी जॉब आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे प्लस सर्व भत्ते तुम्हाला या ठिकाणी भेटतील शासन निर्मया प्रमा प्रमाणे त्यानंतर पात्रता आपण बघितली या पदासाठी तर बघा या ठिकाणी काय काय म्हटलंय त्यांनी किमान चौथी उत्तीर्ण तुम्ही असणं गरजेचं आहे पहिली पात्रता त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अनुभव असणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये उमेदवार किमान तीन वर्ष इतका बागीचे हिरवळी वनस्पती आणि झाडे इत्यादी सुव्यवस्थित ठेवण्याचा अनुभव असावा म्हणजे तुम्ही बाग बगीच्यामध्ये काम केलेलं आहे किंवा तुम्हाला त्या पद्धतीने काम करता येतं अशा पद्धतीने तर तुम्हाला ते गरजेचं असणार आहे अनुभवासाठी तर उमेदवारांना मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता बोलणं येणं गरजेचं असणार आहे त्याचबरोबर वयोमॅरेथा जर बघितली तर किमान एकवीस वर्ष त्याचबरोबर या ठिकाणी कमाल अडतीस वर्ष आणि राखीव प्रयोगाच्या उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे बाकी मग तुमचं ॲप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचं आहे सर्व माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे ज्याच्यासोबत काय काय डॉक्युमेंट जोडायचे त्याचबरोबर निवड पद्धती तुमची कशी होईल तर बघा प्रादेशिक परीक्षा तुमची बागेमध्ये घेतली जाईल बागेची देखभाल कशी केली जाते उद्यान बागेच्या देखभालीसंदर्भात तुम्हाला काय काय कामं जी आहेत ती करायला लावली जातील बागेमध्ये माळी पद पद असल्यामुळं किंवा पद असल्यामुळे त्यासाठी तुम्हाला तीस गुण दिले जातील शारीरिक क्षमता चाचणी म्हणजे बागेमधील जे शारीरिक कामं केली जातात ती करायला लावली जातील ज्याच्यामध्ये माती नियाणं असं किंवा पाणी देणं असेल किंवा गवत कटिंग असेल अशा पद्धतीची शारीरिक कामं तुमच्याकडून करून घेतली जातील त्याच्यानंतर वैयक्तिक तुमची मुलाखत दहा मार्काची होईल म्हणजे अशी टोटल पन्नास मार्क तुम्हाला या ठिकाणी निवड प्रक्रियामध्ये मिळवावे लागतील पन्नासपैकी पैकी ज्याला जास्त मार्क असतील त्याची निवड या ठिकाणी केली जाईल प्रत्यक्ष या ठिकाणी तुम्हाला चाचणी जी आहे त्यासाठी उपस्थित राहावं लागणार आहे बाकी डिटेलमध्ये बघितलं आपण तर तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहेत ते बघा या ठिकाणी स्पीड पोस्ट ईमेल बघा स्पीड पोस्ट किंवा ईमेलद्वारे म्हणजे तुम्ही बसल्या जागे या ठिकाणी ॲप्लिकेशन जे आहे ते पाठवू शकता ईमेलद्वारे कुठलीही फीज तुम्हाला द्यायची गरज नाही तर बघा ईमेलद्वारे अर्ज पाठवू शकता पाच मे दोन हजार बावीसपर्यंत ईमेल आय डी या पद्धतीने दिलेला आहे रिगोस डॅश बी एस सी ॲट ॲट द रेट एन आय सी डॉट इन या ईमेल आय डीवरती देखील तुम्ही अर्ज जो आहे तुमचा करू शकता बाकी जो ॲप्लिकेशन फॉर्मॅट आहे त्यांचा ज्याच्यामध्ये तुम्हाला काय काय डॉक्युमेंट जोडायचे आहे त्याबद्दलची माहिती दिलेली आहे ज्याच्यामध्ये दोन चारित्र्याचे प्रमाणपत्र पडताळणी जे आहेत ते तुम्हाला स्कॅन करून अर्जासोबत पाठवायचे असणार आहेत अर्जासोबत कागदाची यादी वगैरे आणि अर्जाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे या जाहिरातीचीही लिंक देत आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता धन्यवाद